नवीन वर्षामध्ये मुंबईकरांना वेगवान प्रवासाचं गिफ्ट मिळणार आहे मेट्रो टू ए आणि मेट्रो सेव्हन या दोनही मार्गांच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरलाय गुढीपाडव्याला दोनही मार्गिकांचं उद्घाटन केलं जाईल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन एप्रिलला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मेट्रोच्या नव्या मार्गिकांचं उद्घाटन करण्यात ये अमय आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत दोन नवीन मेट्रो मार्गिका सुरू झाल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास कसा सुखर सुखद होईल कसा अधिक वेगवान हो नक्कीच पश्चिम उपनगरातल्या रहिवाशांसाठी खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे कारण की ट्रॅफिकवर उतारा म्हणून आपण ज्या मेट्रो सेवेकडे प्रामुख्यानं पाहतोय हो त्या मेट्रोच्या दोन मुख्य मार्गिका ज्या पश्चिम उपनगरात जातात त्यांचं आता लोकार्पण येत्या पाडव्याला म्हणजेच गुढीपाडवा जो येतोय येत्या शनिवारी त्या दिवशी होणार आहे मेट्रो टू ए म्हणजे दहिसर पूर्व ते अंधेरी डी एन नगर असा जो मार्ग आहे तसंच दुसरा मेट्रो सेवनचा जो दहिसर ते अंधेरी या टप्प्यातला त्याचा जो पहिला चरण आहे पहिला फेज आहे तो लोकार्पण म्हणजे लोकांच्या वापरासाठी खुला केला जातो आहे पश्चिम उपनगरातनं हे दोन्ही महामार्ग जातात आणि वेस्टर्न एक्सप्रेसवरची कोंडी ही कुठेतरी यानं कमी होईल असा याचा अंदाज आहे त्याचबरोबर लोकलवरची गर्दीसुद्धा कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते दहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी कांदिवली इथं झालेल्या समारंभात याला झे जे, हिरवा झेंडा दाखवला होता आणि ट्रायल रन ज्या टेस्ट रन होत्या त्या सुरू केलेल्या होत्या आणि पहिली म मेट्रो लाईन मुंबईला मिळाली आठ वर्षांपूर्वी त्याच्यानंतर आता हे मुंबईत महत्त्वाचे दोन जे टप्पे आहेत मेट्रोचे ते लोकांसाठी खुले होत आहेत आणि ते लवकरात लवकर होत आहेत कोरोना काळात सुद्धा अगदी युद्धपातळीवर मेट्रो रेल प्राधिकरणानं या प्रकल्पांचं काम पूर्ण केलेलं आहे त्यासाठी नक्कीच त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे त्यामुळे लवकरात लवकर या आणि इतर अनेक ज्या मेट्रो सेवा प्रलंबित आहेत आणि लोकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर उपलब्ध होतील जेणेकरून मुंबईतील ट्रॅफिक समस्येवर एक उतार आपल्याला मिळेल अशी अपेक्षा मुंबईकर व्यक्त करत आहेत ज्ञानदा अमेया धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट